आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हे पीक 98 ते 100 दिवसाचं असल्यामुळे ज्यावेळेस आपण सोयाबीन पिकाची पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या आत एक कीटकनाशकाची फवारणी करणं अत्यावश्यक आहे. कारण मित्रांनो, या काळामध्ये सोयाबीनचे जे पान आहेत ते एकदम कवळी पानं असतात आणि कवळ्या पानावर शोषण किडींचा अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला एक फवारणी 25 ते 30 दिवसाच्या आत करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी आज मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगणार. या कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही 100% शोषण किडींचं अळ्यांचं नियंत्रण करू शकता, ते पण खूप कमी खर्चामध्ये. मित्रांनो, या कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही 100% करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला 100% रिझल्ट दिसून येईल. मित्रांनो, ते कॉम्बिनेशन आहे प्रोफेनोफॉस 40%, सायपरमिथ्रिन 4% AC फॉर्म्युलेशनमध्ये. मित्रांनो, हे कॉम्बिनेशन मार्केटमध्ये कोणत्या ब्रँड नावाने अवेलेबल आहे, त्याचबरोबर याचं मोड ऑफ ॲक्शन, रिकॉमेंडेड डोस, रेशिड्युअल ॲक्टिव्हिटी व MRP आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. मित्रांनो, या कॉम्बिनेशनचं जर तुम्ही मार्केटमध्ये ब्रँड नेम बघितले, रॉकेट, प्रोकॉन सुपर, प्रोफेक सुपर, ग्रोफेक सुपर, प्रोथ्रिन, पॉलिट्रिन सी, या नावाने तुम्हाला मार्केटमध्ये हे कॉम्बिनेशन अवेलेबल होईल. तुम्हाला जे ब्रँड नेम तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये फक्त कंटेन प्रोफेनोफॉस 40%, सायपरमिथ्रिन 4% AC फॉर्म्युलेशनमध्ये असलं पाहिजे. मित्रांनो, हे जे प्रोफेनोफॉस आणि सायपरमिथ्रिन आहे याचा जर तुम्ही मोड ऑफ ॲक्शन बघितला तर हे एक कॉन्टॅक्ट अँड स्टमच पॉइजन आहे. म्हणजे हे किडींच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन किडींच्या पोटामध्ये प्रवेश करतं व किडींच्या पोटामध्ये प्रवेश केल्यानंतर किडींच्या पोटामध्ये पॉइजन विष तयार करतं आणि विष तयार करून जे किडींची नर्वस सिस्टीम असते ते पूर्णपणे डॅमेज करतं व किडींची नर्वस सिस्टीम डॅमेज झाल्यामुळे कीड पचन करू शकत नाही. जे काही आपण जे काही पाला वगैरे खाते, रस शोषण करते, ते पचन करू शकत नाही व किडीच्या पोटामध्ये पॉइजन तयार झाल्यामुळे ती कीड 72 तासाच्या आतमध्ये मरण पावते. मित्रांनो, या कॉम्बिनेशनचा जर तुम्ही रिकॉमेंडेशन डोस बघितला तर तुम्हाला प्रति पंपसाठी, म्हणजे जो 15 लिटरचा पंप असतो त्यासाठी तुम्हाला 30 मिली या प्रमाणे याचा वापर करायचा. जर तुम्हाला डायरेक्टली 1 एकर क्षेत्रासाठी फवारायचा असेल तर 150 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला 300 मिली या प्रमाणे याचा वापर करायचा. मित्रांनो, खूप कमी खर्च आहे. जवळपास 250 मिलीची बॉटल तुम्हाला 200 ते 250 रुपयापर्यंत भेटून जाईल आणि 250 मिलीची बॉटल 1 एकर क्षेत्रासाठी सफिशियंट आहे. तुम्ही 30 मिलीच्या जागी 25 मिली जरी वापरलं तरी तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार. मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशनची जर तुम्ही रेशिड्युअल ॲक्टिव्हिटी बघितली, म्हणजे हे कॉम्बिनेशन फवारल्यानंतर हे कॉम्बिनेशन जवळपास 15 ते 20 दिवस आपल्या पिकामध्ये काम करत असतं. म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये कोणत्याही किडीने, कोणत्याही आळीने पिकाच्या कोणत्याही पार्टला खाल्लं तरी त्या आळीच्या पोटामध्ये पॉइजन तयार होऊन ती आळी किंवा कीड 72 तासाच्या आतमध्ये मरत असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या कॉम्बिनेशनचा वापर पहिल्या फवारणीसाठी करू शकता. खूप कमी खर्चामध्ये आळ्यांचं किडींचं नियंत्रण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कमी खर्चामध्ये नियंत्रण होत असल्यामुळे हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला रिकॉमेंडेशन केलं. कारण आपला एक उद्देश आहे, कमी खर्चामध्ये कसं उत्पादन वाढेल. कारण मित्रांनो, बरेच शेतकरी सुरुवातीच्या काळापासून एकदम महागडे औषधं वापरतात आणि हे महागडे औषधं वापरल्यामुळे एक तर त्यांचा खर्च वाढतो व ज्यावेळेस पीक फुल अवस्थेत येतं त्यावेळेस तुम्ही कितीही महागडे औषध वापरलं तरी ती कीड त्या औषधासाठी रेजिस्टंट झालेली असते. त्यामुळे तुम्ही कितीही महागडे औषध वापरलं तर ती कीड 100% नियंत्रित होत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला एकदम स्वस्त औषध वापरायचं सुरुवातीच्या काळामध्ये आणि या औषधाचा वापर करून आपल्याला 100% कीड नियंत्रण करायचं. हे जे प्रोफेनोफॉस 40% आणि सायपरमिथ्रिन 4% AC फॉर्म्युलेशनमध्ये आहे हे 100% इफेक्टिव्ह आहे आणि खूप स्वस्त आहे. मित्रांनो, तुम्ही याचा वापर सोयाबीन पिकामध्ये पहिल्या फवारणीसाठी 100% करा. तुम्हाला 100% गॅरंटी देतो तुमच्या पिकामध्ये रस शोषण किडींचा आळ्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.